नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये शेतकरी मित्रांनो दिवाळीत कांदा गाठणार शंभरी आशिया खंडातील सर्वात मोठा लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सध्या स्थितीत कांद्याला चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये क्विंटलने ठोक विक्री होत आहे सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाले आहे त्यानंतर तब्बल चार वर्षाने कांद्याच्या दरात एवढी तेजी आली आहे कांदा सध्या तिथे पन्नास रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे कर्नाटक आंध्र प्रदेशात झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाळी कांद्याचे पीक धळाल्याने आवक घटणार आहे त्यामुळे येत्या दिवाळीपर्यंत हे दर दुप्पट होण्याची शक्यता वर्तवला जात आहे आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव का येथील कांद्याच्या बाजारात सध्या तिथे कांद्याला चार हजार पाचशे रुपये क्विंटलचा ठोक भाव मिळत आहे अमरावती येथील मंडई तीन ते पाच हजार रुपये क्विंटलने ठोक विक्री होत आहे सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये कांद्याला उच्च उच्चतम दर मिळाले होते त्यानंतर तब्बल चार वर्षांनी कांद्याच्या दरात एवढी तेजी आली आहे सध्या येथील मंडईचे कांद्याचे सतरा ते आठशे कट्टे आवक होते असून तीस ते पन्नास रुपये दराने विक्री होता असल्याची माहिती व्यापारी सतीश कवरे यांनी दिली आहे पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर जिल्ह्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश जिल्ह्यातून कांद्याची आवक सुरू झाली आहे यंदा सलग पावसामुळे आंध्र प्रदेश कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळे पंच्याहत्तर टक्के रोपी झाल्यामुळे कांद्याचे केवळ पंचवीस टक्के उत्पादन होणार आहे ते इतरत निर्यात होणार नाही त्यामुळे यंदा कांदा टंचाईची शक्यता पाहता शासनाने निर्यातबंदी केली आहे तर मित्रांनो अफगाणिस्तानातून बोलवणार यंदा कांद्याचे नियमित उत्पादन होऊ शकणार नसल्याने पर्याय म्हणून अफगाणिस्तानातून कांदा बोलवला जाऊ शकतो परंतु तेथील कांदा अर्ध्या किलोहून जादा वजनाचे राहत असल्याने केवळ खानावळी व ढाबा हॉटेलमध्येच वापरू जाऊ शकतो तर मित्रांनो लोकमतचेही बाकीत खरे ठरले लोकमतने गत आठवड्यात कांद्याचे दर पन्नास रुपये होणार असल्याचे बाकीत वर्तवले होते ते अगदी आठवड्यापर्यंत खरे ठरले तर मित्रांनो कांद्याची पावसाळी रोपे पंच्याहत्तर टक्के जाळल्याने यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेशातून येणारी आवक नगण्य राहण्याची शक्यता आहे परिणामी डिसेंबरपर्यंत कांदा शंभरी गाठणार हे नि निश्चितच सतीश कावरे कांदा व्यापारी अमरावती यांनी स्पष्ट केले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जह महाराष्ट्र